वादा उचित या देखीच्या भरच्याला गेलो की गफ बसायची. म्हटलं झालं काय, इतके वर्ष आपले सुसंवाद संबंध जीवाभावाचे, याचा अर्थ हा की लोक राजकारण्यांच्या भेटा अधिक शहाणे लोकांना कळतं, काय करायचं, कुठं करायचं, कुणासाठी करायचं. ठीक आहे, तुम्ही सांगितलं काम करा, काम करत राहिलं. पण आता निवडणूक जायची नाही, जायचं असेल तर वेगळा मार्ग आहे का नाही याचा विचार त्यावेळी करू. आज सांगितलं जातं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या, रोज वर्षात वर्ष उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. त्याची बहिणीच्या बद्दलची असतात, कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था ही असतेच. बहीण ही आपली जीवाभावाची कुटुंबाची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असतेच, आणि म्हणून बहिणीचा सन्मान केला तर त्याबद्दल माझ्यासारख्याला तुम्हाला सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतो. पण एक गमत आहे, गेल्या 20 वर्षात बहीण आठवली नाही. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राज्य त्यांच्या हातात होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? कालच्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा आम्ही लोकांनी तुमच्या पाठिंब्याने जिंकली, त्याचा परिणाम हा झाला की बहीण आठवली. त्याची आधी बहीण जाणवली नव्हती, त्यावेळेला बहिणीचं काय नव्हतं. पण एक आहे, तुमच्यापेक्षा बारामतीकडे हुशार, तिथं एक बहीण उभी होती आणि ती निवडणुकीला उभी राहिल्याच्या नंतर कुणी काही म्हणव वारामतीकर निवडणुकीच्या प्रचाराला गेलो की गफ बसायची. म्हटलं झालं काय, इतके वर्ष आपले सुसंवाद संबंध जीवाभावाचे आता कुणी बोलत नाही. पण मतमजणी झाली तेव्हा कळलं की 1,60,000 रुपये बहिणीला वारामतीकरांनी सुद्धा दिली. याचा अर्थ हा की लोक राजकारण्यांच्या भेटा अधिक शहाणे लोकांना कळतं, काय करायचं, कुठं करायचं, कुणासाठी करायचं. आणि आज या महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातावर द्यायची याचा निकाल घेण्याची वेळ आली. मी स्वतः काही निवडणुकीला उभा नाही, 14 वेळेला निवडणूक लढलो, 7 वेळेला दिल्लीची आणि 7 वेळेला महाराष्ट्राची. तुम्ही थांबवलंच नाही, अहो सावकरांसुद्धा सुट्टी देतात, पण मला 14 वर्षात तुम्ही सुट्टीच दिली नाही. ठीक आहे, तुम्ही सांगितलं काम करा, काम करत राहिलं. पण आता निवडणूक जायची नाही, जायचं असेल तर वेगळा मार्ग आहे का नाही याचा विचार त्यावेळी करू. पण एक गोष्ट करायची की ज्या महाराष्ट्राने मोठं केलं, माझ्यासारख्याला 4 वेळेला मुख्यमंत्री केलं, माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं. आणि हे सूत्र मी कायम लक्षात ठेवले. मला असं एकच उदाहरण सांगतो, एक वेळेला कमिन्स नावाची कंपनी, अमेरिकन कंपनी माझ्याकडे आली. मी मुख्यमंत्री होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बारामतीला कमिन्सचा कारखाना करायचा आहे, सहाय्य करा. मी त्यांनी सांगितलं होणार नाही. ते म्हणजे कारण तुम्हाला फलटणला जावं लागेल,
तुमच्या कारखाना वादामशिरा कारखाने आहेत काय काळजी करू नका. तमींचा कारखाना पंचमला खाला आज 7 ते 8 हजार वेगवेगळ्या भागाचे लोक कमिन्समध्ये काम करतात. हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. रामराजे आणि सरकारांनी मनापासून मदत केली. अनेक औद्योगिक उभारणी फलच्यांच्या भागामध्ये कशी करायची असते या भागाचं चित्र आम्ही लोकांनी दाखवलं होतं. आणि म्हणून आज निवड फलच्यां बघून चालणार नाही, सगळं महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. आज या महाराष्ट्रावर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे. एका बाजून वहिनीची वगैरे करता तुम्ही रोजच्या वर्षांत फक्त वाचा. एका वर्षीशी अशी कधी वाचवी बघायला मिळत नाही. कुठे ना कुठं वहिनींच्यावर या राज्यात अत्याचार झाले. या बातम्या नेहमी वाचायला मिळतात. तुम्ही वहिनीशी तुम्ही मुलींशी प्रतिष्ठा ठेवत नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये लहान मुली त्यांच्या अत्याचार झाले. आणि हे अत्याचार करणारे जे कुणी घटक होते त्यांच्या सख्त कारवाई करायला अनेक दिवस लागले. याचा अर्थ सत्य आहे की राज्यकर्ते आया बहिणींच्यावर अत्याचार होतात त्यांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते कमी फरत आहेत. आणि म्हणून एक वेगळं शिक्षण राज्यामध्ये दिसतंय. तुम्ही काल वाचलं काँग्रेस पक्षाचा एक नेता माजी मंत्री घराच्या समोर गोळ्या घातल्या, हत्या त्याची केली गेली. कसलं राज्य हे काय कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे?